हॅलो स्टुडंट्स या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झाम फॉर्मचं ऑनलाईन पेमेंट कॉलेजच्या वेबसाईटवरती कसं करायचं आणि पूर्ण प्रोसेस कम्प्लीट झाल्यानंतर एक्झाम फॉर्मची सॉफ्ट कॉपी कॉलेजमध्ये कशी पाठवायची कोणाकडं पाठवायची या संदर्भात मी तुम्हाला गाईडलाईन देणार आहे तर सुरुवातीला तुम्हाला एक्झाम फॉर्म पुणे युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवरती भरणं गरजेचं आहे तर त्यासाठी तुम्ही गुगलमध्ये एस पी पी यू टाकायचं एस पी पी यू टाकायचं एस पी पी यू टाकून ही पहिलीच वेबसाईट घ्यायची इनुपिने डॉट ए सी डॉट इन या वेबसाईटवरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी स्टुडंट्स कॉर्नर आहे तर ह्या स्टुडंट्स कॉर्नरवरती तुम्ही एक्झामिनेशन इन्फॉर्मेशनमध्ये जायचं एक्झामिनेशन इन्फॉर्मेशनमध्ये या ठिकाणी आहे बाबा एक्झाम फॉर्म ऑनलाईन तर हे एक्झाम फॉर्म ऑनलाईनवरती जायचं आणि या ठिकाणी लिंक दिलेल्या आहेत एक पासून आठ लिंक आहे तर यातली कुठली लिंक सिलेक्ट करा आणि त्या लिंकवरनं तुम्हाला एक्झाम फॉर्म कम्प्लीट करायचं आहे तुमचा एकदा एक्झाम फॉर्म कम्प्लीट झाला की ते एक्झाम फॉर्मची तुम्हाला एक अशा अशा प्रकारची प्रिंट येईल ही असे एक प्रिंट येणार आहे तुम्ही भरलेल्या एक्झाम फॉर्मची तर हे एक मी सॅम्पलसाठी एका विद्यार्थ्याचा मागून घेतलेला आहे तर असं एक एक्झाम फॉर्मची प्रिंट असणार आहे ह्या ह्या प्रिंटमध्ये तुमचं नाव असणार आहे तुमच्या आईचं नाव वगैरे असणार आहे पूर्ण तुमचे डिटेल्स असणार आहे ॲड्रेस वगैरे असणार आहे आणि ह्यामध्ये सब्जेक्ट्स तर विद्यार्थ्यांना मी इन्स सजेस्ट करेल की हे जे सब्जेक्टचे नावं आहेत हे सब्जेक्टचे नावं दोन वेळा चेक करा तुमचं हे जे नाव आहे ॲप्लिकंटचं नाव म्हणजे विद्यार्थ्याचं नाव हे बारावीच्या मार्कशीटप्रमाणेच पाहिजे तर विद्यार्थ्यांना मी परत एकदा मी सांगतो की हे जे नाव आहे हे बारावीच्या मार्कशीटप्रमाणेच पाहिजे आणि हे जे सब्जेक्ट्स आहेत हे सब्जेक्ट्स दोन वेळा चेक करा कारण ह्या सब्जेक्ट्समध्ये जर तुम्ही चुकून फिजिक्सच्याऐवजी समजा केमिस्ट्री सिलेक्ट केलं किंवा इलेक्ट्रिकलच्याऐजी जर इलेक्ट्रॉनिक सिलेक्ट केलं तर पुन्हा ते चेंजेस करणं सहजासहजी शक्य नाही त्यामुळं तुमच्या पर्टिक्युलर डिव्हिजनचे तुमच्या क्लासचे सब्जेक्ट्स कुठले आहेत ते सब्जेक्ट व्यवस्थित चेक करा फॉर्म भरून झाल्यानंतर समजा याच्यामध्ये काही करेक्शन्स असतील तर तो फॉर्म आपल्याला डिलीट करता येतो कॉलेज लॉगिनमधनं त्याचा काही प्रॉब्लेम नाही पण एकदा का हा कॉलेज लॉगिनमधनं सबमिट झाला तर पुन्हा त्याच्यामध्ये चेंज करणं खूप अवघड आहे त्याच्यामुळं मी परत एकदा विद्यार्थ्यांना सांगतो की ही जी सब्जेक्टचे नावं आहेत हे सब्जेक्टचे नावं व्यवस्थित चेक करा आणि पूर्ण व्यवस्थित चेक झाल्यानंतरच तो फॉर्म कॉलेजमध्ये सबमिट करा या ठिकाणी ह्यात फीज पण येते तर ही एवढी टोटल फी तुम्हाला एक हजार रुपये भरायची आहे हे फर्स्ट इयरचा फॉर्म आहे तर फर्स्ट इयरचा फर्स्ट सेमिस्टरचा फॉर्म आहे तर फर्स्ट इयरच्या फर्स्ट सेमिस्टरच्या फॉर्मसाठी टोटल हजार रुपये हे फू फी फी असणार आहे तर ही हजार रुपये फी तुम्हाल कशी तुम्हाला कशी भरायची तर त्यासाठी तुम्हाला ह्या फॉर्मची सुरुवातीला सॉफ्ट कॉपी तुमच्या डेस्कटॉपवरती ठेवा आणि त्या सॉफ्ट कॉपीला मी तर इथं बघा एक नंबरला ठेवलं एक्झाम फॉर्म त्याला एक नंबर देऊन ठेवा एक्झाम फॉर्म म्हणून आता दुसरी प्रोसेस आहे की तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं तर किती किती फीज आहे तर ह्या याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे बघा की की किती तुम्हाला पैसे भरायचे आहेत तर ह्यामध्ये तुम्हाला एक हजार रुपये तुम्ही जर व्यवस्थित बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्हाला पेमेंट कितीचं करायचं तर हजार रुपयाचं टोटल फी टू बी पेड हजार रुपये तर एक हजार रुपये भरायचे आहेत तुम्हाला तर ते हजार रुपये कसे भरायचे तर ते आपल्याला कॉलेजची वेबसाईटवरती भरायचे आहेत तर त्यासाठी तुम्ही परत आ, गुगल ओपन करा हे गुगल ओपन करा आणि गुगलमध्ये व्ही पी के बी आय ई टी व्ही पी के बी आय ई टी असं मेन्शन करा आपल्या कॉलेजचं नाव व्ही पी के बी आय टी आणि एंटर मारा एंटर मारल्यानंतर ही पहिलीची वेबसाईट घ्या व्ही पी के बी आय टी डॉट ओ आर जी तर ही वेबसाईट घ्या आणि ह्या वेबसाईटला ह्या डाव्या साईडला बघा ह्या ठिकाणी ह्या डाव्या साईडला जर तुम्ही गेलात खाली इथं गेलात तर इथं हे बघा हे रुपीचं सिंबॉल आहे पे ऑनलाईन तर ह्या पे ऑनलाईनवरती क्लिक करायचं आपल्या कॉलेजची वेबसाईट आहे ना व्ही पी के डॉट ओ आर जी या ठिकाणी पे ऑनलाईनला क्लिक करायचं तर याच्यावरती क्लिक करा याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पे यू मनीची वेबसाईट ओपन होईल तर त्याच्यावरती पे नाव म्हणायचं या ठिकाणी पे नाव म्हणायचं पे नाववर क्लिक करायचं पे नाववरती क्लिक केल्यानंतर इथं विद्यार्थ्याचं नाव ल्यावं व्यवस्थित इथं तुमचं विद्यार्थ्याचं नाव व्यवस्थित त्याने तुमचा ईमेल आय डी टाकावी व्यवस्थित कॉलेजचाच ईमेल आय डी शक्यतो वापरा तर ह्या ठिकाणी मी माझा कॉलेजचा ईमेल आय डी वापरतो तर कॉलेजचा ईमेल आय डी शक्यतो वापरा आणि हा ईमेल आय डी रनिंग मधला पाहिजे म्हणजे चालू ईमेल आय डी पाहिजे कारण की पेमेंट केल्यानंतर जी रिसिप्ट जाणार आहे ती ह्या ईमेल आय डी जाणार आहे त्याच्यामुळे जा हा ईमेल आय डी तुमचा वर्किंग मध्ये आहे का तो एकदा चेक करा एकदा चेक करा की हो तो तुमचा वर्किंगमध्ये आहे आणि वर्किंगमध्ये असणाराच ईमेल आय डी टाका समजा तुमचा कॉलेज ईमेल आय डीला काय प्रॉब्लेम असेल पर्सनल वापरा काही प्रॉब्लेम नाही फक्त ईमेल आय डी टाकण्याच्या आधी तो एकदा इथं रन करून बघा की होतोय का ईमेल आयडी तो तुमचा चालू आहे का आणि जो चालू आहे तोच ईमेल आय डी त्याच्यावरती मेन्शन करा त्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर टाका आणि ह्या ठिकाणी विचारते की टाईप ऑफ फी कुठल्या प्रकारची फी भरायची तर टाईप ऑफ फी कुठली आहे युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन फी तुम्हाला युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन फी भरायची आहे मग युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन फी म्हणा कोर्स कुठला आहे तुमचा ब्रँच टाका तुमची कुठली आहे समजा मी टाकतो सिविल इंजिनिअरिंग इयर कुठला आहे फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर फोर्थ इयर तर मी फर्स्ट इयर टाकतो त्यानंतर हे खाली विचारते की पेमेंट डिस्क्रिप्शन की पेमेंट आता पेमेंट डिस्क्रिप्शनमध्ये खूप सारे आहे वेरिफिकेशन आहे ट्रान्स्क्रिप्ट आहे लॅब्री फाईन आहे वगैरे वगैरे तर तुम्हाला ही सिलेक्ट करायची युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन फी हे सिलेक्ट करायचं आहे आणि ह्या ठिकाणी तुम्हाला फीज टाकायची किती फीज टाकायची एक हजार रुपये टाकायची एक हजार रुपये फी टाकायची आणि हजार रुपये टाकल्यानंतर मेक पेमेंट म्हणायचं त्या ठिकाणी मेक पेमेंट कुठं टाकायचं हे युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन फी हे पूर्ण डिटेल भरा अगेन आय रिपीट ईमेल आय डी वर्किंगमधलाच टाका कारण की ह्या ईमेल आय डीवरती पेमेंट केल्यानंतर रिसिप्ट जाणार आहे आणि ती रिसिप्ट तुम्हाला कॉलेजमध्ये जमा करायची आहे त्यामुळे हा ईमेल आयडी वर्किंगमधलाच टाका तुमचा कॉलेजचा वा यूज होत नसेल वर्किंग होत नसेल तर पर्सनल वापरा काही प्रॉब्लेम नाही फक्त तो ईमेल आय डी वर्किंगमधला पाहिजे आणि त्यानंतर इथं मेक पेमेंट म्हणा मेक पेमेंट म्हटल्यानंतर तुम्हाला ती पुढचे इन्स्ट्रक्शन्स विचाराल की तुमचा मोबाईल नंबर विचाराल मग इथे ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून द्या त्यानंतर तुम्हाला इथे ईमेल आय डी विचारल तो ईमेल आय डी टाकून द्या सेम तुम्ही जो फर्स्ट पेजला टाकला होता तोच ईमेल आय डी इथे टाकायचा तर ह्या ठिकाणी ईमेल आय डी टाकतो तर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकायचा आणि इथं कंटिन्यू टू पे म्हणायचं कंटिन्यू टू पे म्हटल्यानंतर ते कार्डचे डिटेल्स विचारते इथं तुमचा मोबाईल नंबर चेक करा व्यवस्थित ईमेल आयडी पुन्हा एकदा चेक करा व्यवस्थित टाकलेला आहे का कारण की हा ईमेल आय डी जर चुकला तर तुम्हाला रिसिप्ट मिळणार नाही आणि रिसिप्ट नाही मिळली तर परत प्रॉब्लेम येतात त्यामुळे ईमेल आय डी व्यवस्थित पहा मोबाईल नंबर व्यवस्थित पहा आणि तुम्ही त्याच्या ठिकाणी करेक्ट करू शकता तुम्हाला जर करेक्ट करायचा असेल तर या ठिकाणी परत करेक्ट करता येतो तर हे कंटिन्यू म्हणा इथं कार्ड कुठलं कार्ड आहे त्या कार्डचा नंबर टाका जो कार्डचा नंबर असतो सोळा अंकी तो सोळा नंबर टाका त्यात एक्सपायरी डेट टाका हे सी व्ही नंबर टाका आणि कार्डवरचा आता या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी सकाळीच दंडवती सरांचा फोन आला होता की खूप सारे ट्रान्झॅक्शन्स फेल होत आहेत तर फेल का होत आहेत तर वर्किंग कार्ड नसते किंवा बऱ्याच दिवस त्यांनी कार्ड वापरले नसते किंवा मुलगा कुठेतरी सोळा वर्षाचा सा, सतरा वर्षाचा असताना त्याच्या नावाने कार्ड काढलेलं असतं मे बी ते कार्ड चालत नाही तर तुमचं ज्या कार्डवरनं इथून पाठीमागे कधीतरी ट्रान्झॅक्शन केले होते मागच्या पंधरा वीस दिवसामध्ये असंच कार्ड वापरा मी सजेस्ट करेल की शक्यतो तुमच्या वडिलांचं कार्ड वापरा जेणेकरून ट्रान्झॅक्शन फेल होणार नाही कारण ट्रान्झॅक्शन फेल झाले तर परत प्रॉब्लेम येणार आहे त्याच्यामुळे तुमचं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वर्किंगमधलं असलं पाहिजे मागच्या एक दहा पंधरा दिवसामध्ये त्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालेलं असलं पाहिजे ऑनलाईन पेमेंट तुम्ही कुठं तरी केलेलं पाहिजे आणि ते जर वर्किंगमधलं असेल तेच कार्ड टाका तुमचं कार्डला प्रॉब्लेम असेल तर तुमच्या वडिलांचं कार्ड वापरा मित्राचं कार्ड वापरा काही प्रॉब्लेम नाही कोणाचेही कार्ड वापरू शकते इथं तुमचंच वापराव असं काही नाही तर ते कार्ड नंबर टाका हा एक्सपायरी डेट टाका व्ही टाका द कार्ड टाका आणि पे नाव म्हणा ही पेनाव म्हटल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तर ज्याचं कार्ड वापरलंय तो त्याचा मोबाईल नंबरवाला ओ टी पी लागल तो ओ टी पी येईल आणि इथनं पे नाव म्हटलं की तुमची प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल ओ टी पी टाकला की तुमची प्रोसेस कंप्लीट होऊन जाईल आणि कम्प्लीट झाल्यानंतर तुम्हाला त्याचा ईमेल आय डी येतो आता मी हे रद्द करतो कारण की पुढची प्रोसेस करत नाही आणि हे झाल्यानंतर तुम्हाला ईमेल येतो ईमेल कधी कधी लगेचच येतो कधी कधी एक तास लागतो कधी कधी दोन तासही लागतात पण शक्यतो आहे तास दीड तासामध्ये तुम्हाला ईमेल येऊन जातो आणि त्यामध्ये तुम्हाला ह्या प्रकारचा ईमेल येतो पे यू मनी नावाने तुम्हाला ईमेल येतो तर असा इथं जर तुम्ही बघितलं की हे पेयू मनी हे बघा हे पेयू मनी ह्या नावाने तुम्हाला ईमेल येतो तर ह्या पेयू मनीवरती ईमेल आला की त्या ईमेलवरती तुम्हाला इथे एक अशी एक रिसिप्ट भेटते तुम्हाला या ठिकाणी व्यू रिसेटमध्ये जर तुम्ही गेलात तर व्यू रिसेटमध्ये पण भेटते तुम्हाला किंवा डाऊनलोड ऑप्शनमध्ये पण ते तुम्हाला अवेलेबल असते तर ही असे अशा प्रकारे तुम्हाला एक रिसिप्ट भेटते एक मिनिट मी दुसरा ईमेल दुसरा एक चेक करतो पेयू मनीचा हे बघा हे पेयू मनी तर ही अशा प्रकारची तुम्हाला एक रिसिप्ट येते हे बघा ही ही रिसिप्ट पी डी एफमध्ये येते तर ही रिसिप्ट ओपन करा आणि ह्या रिसिप्टमध्ये ह्याला डाउनलोड करून ठेवा या तर ह्या रिसिप्टमध्ये तुम्ही जर व्यवस्थित पाहिलं तर ह्या तुमचा ट्रान्झॅक्शन आय डी येतो तुमचं नाव येतं तुमचा ईमेल आय डी येतो तुमचा मोबाईल नंबर येतो कुठल्या प्रकारची फीस भरली हे तर एक हजार नऊ का आले तर नऊ नऊ रुपये एक्स्ट्रा पडलेले आहेत ट्रान्जॅक्शन चार्जेस पेय मनीला लागतात आठ नऊ रुपये ते घेतं तर हे एक्झामिनेशन फी आहे हे ब्रँच वगैरे आहे हे सगळं ही मागच्या वर्षीची रिसिप्ट आहे मी एका जणाचं पेमेंट केलं होतं त्यावेळीची रिसिप्ट आहे ही तर ह्यामध्ये हे चार्जेस वगैरे जी एस टीचे वगैरे लागतात युनिव्हर्सिटी एक्झामिनेशन फी दहा हजार रुपये आहे तर ही डाउनलोड करून घ्यायची ही फी रिसिप्ट ही डाउनलोड करून घ्या आणि ही डाउनलोड करून तुमच्या डेस्कटॉपवरती सेव्ह करून घ्या या याला डा डाउनलोड करून डेस्कटॉपवरती सेव्ह करून घ्या तर हे तुमच्या डेस्कटॉपवरती सेव्ह करून घ्या त्याला तर मी ऑलरेडी एक इथं सेव्ह करून ठेवलेली आहे याच्यामध्ये तर एक एक्झाम एक 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 आपला झाला होता आणि ही पेमेंट रिसिप्ट हे बघा ही पेमेंट रिसिप्ट त्याला दोन नंबरचं नाव हो द्या ही पेमेंट रिसिप्ट मी डाऊनलोड करून ठेवलेली आहे एका जणाची मागच्या वर्षीची तर अशा प्रकारची एक हे दुसरं डॉक्युमेंट झालं आता आधी एक्झाम एक 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 फॉर्मची प्रिंट आऊट सॉरी पीडीएफ कॉपी तुम्ही घेतलेली आहे सेकंड म्हणजे पेमेंट रिसिप्ट आहे आणि तिसरं म्हणजे मार्कशीट आता तुमचं मार्कशीट एक लागणार आहे मार्कशीट हे लास्ट इयरचं मार्कशीट असेल तुम्ही जर सेकंड इयरला असाल तर फर्स्ट इयरचं मार्कशीट असेल थर्ड इयरला असेल तर सेकंड इयरचं मार्कशीट आणि फर्स्ट इयरला असाल तर बारावीचं मार्कशीट तर हे बारावीचं मार्कशीट आहे तर तुम्हाला तीन डॉक्युमेंट लागणार आहेत कुठले युनिव्हर्सिटीच्या साईटवरती भरलेला एक्झाम फॉर्म कॉलेजच्या वेबसाईटवरती भरलेली पेमेंट रिसिप्ट आणि तिसरं म्हणजे मार्कशीट आता हे तिघांचं कॉम्बिनेशन काय म्हणजे ती तिन्ही फाईल मर्च करायच्यात ह्या एक दोन तीन तिन्ही फाईल तुम्हाला मर्च करायच्यात मर्च करायच्यात म्हणजे तिघांची एक फाईल बनवायची आणि त्यात सिक्वेन्स कसा असला पाहिजे एक नंबरला एक्झाम फॉर्म असला पाहिजे दोन नंबरला पेमेंट रिसिप्ट असलं पाहिजे हे एक्झाम फॉर्म हा एक्झाम फॉर्म एक नंबरला दोन नंबरला पेमेंट रिसिप्ट असलं पाहिजे हे पेमेंट रिसिप्ट पैसे भरल्याची रिसिप्ट आणि तीन नंबरला काय आहे तर मार्कशीट हे तुमचं मार्कशीट लास्ट इयरचं मार्कशीट तर हे मार्कशीट हे तिघांचं कॉम्बाईन करायचं तर कंबाईन करण्यासाठी तुम्ही परत गुगल वापरू शकता गुगलवरती जर तुम्ही गेलात तर गुगलवरती मर्च पी डी एफ म्हणायचं मर्च पी डी एफ तर मर्च पी डी एफ केलं तर खूप साऱ्या वेबसाईट आहे ते तुम्हाला फ्री मर्च करून देतात तर यातली एक छान वेबसाईट आहे ह्या ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर आय लव पी डी एफ नावाची वेबसाईट आहे ती खूप मर्ज स्प्लिट वगैरे पी डी एफमध्ये करून देते फ्री ऑफ कॉस्ट आहे तर हीच वेबसाईट घ्या कुठली आहे आय लव पी डी एफ डॉट कॉम तर याच्यावरती जावा ही याच्यावरती गेल्यानंतर ते म्हणजे सिलेक्ट फाईल कुठल्या फाईल सिलेक्ट करायच्यात त्याला ओपन करा सिलेक्ट फाईल म्हणा आणि सिलेक्ट फाईल मानल्यानंतर तुला तुम्हाला कुठल्या डेक्सटॉपवरच्या डेस्कटॉपवरची ही या ठिकाणी मी ह्या तिन्ही फाईल ठेवलेल्या ठेवा एक दोन तीन एक दोन तीन तिन्ही पण मी सिलेक्ट केल्या आणि ओपन म्हटलं ओपन म्हटल्यानंतर ते सिक्वेन्स दाखवते एक नंबरला ही एक्झाम फॉर्म असेल दोन नंबरला पेमेंटचं रिसिप्ट असेल त्यांना मार्कशीट आणि या ठिकाणी म्हणायचं मर्च पीडीएफ या ठिकाणी तुम्ही मर्च पी एफ म्हटलं आणि मर्च पीडीएफ एका सेकंदामध्ये ते मर्ज होऊन जाते त्या ठिकाणी या ठिकाणी आले की डाऊनलोड मर्च पी एफ जे तुम्ही कंबाईन केले ते डाऊनलोड करून घ्या तर या ठिकाणी ऑटो डाऊनलोड पण होती तर या ठिकाणी ही डाऊनलोड होती तर ही डाऊनलोड झालेली आहे बघा हे बघा हे फी डाउनलोड झालेली आहे तर या ठिकाणी तुम्ही जर पहिले तर आधी एक्झाम फॉर्म आलेला आहे आणि एक्झाम फॉर्मच्या खाली ही पेमेंट रिसिप्ट आलेली आहे आणि पेमेंट रिसिप्टच्या खालीच हे तुमचं मार्कशीट पण आलेला आहे ह्याला सेव्ह करून घ्या डेस्कटॉपवरती हे तर ह्याला डाउनलोड डेक्सटॉपवरती सेव्ह करून घ्या डेस्कटॉपवरती हे सेव्ह करून घ्या आणि सेव्ह केल्यानंतर हे डॉक्युमेंट मी सेव्ह करून घेतलेले त्या डॉक्युमेंटला नाव द्यायचं आहे तुम्हाला आता हे हे डेस्कटॉपवरती मी एक सेव्ह करून घेतलेले हे बघा हे आत्ताचं आहे हे ह्याला एक कट करून घेतो आणि ह्याच्यामध्ये सेव्ह करून घेतो याच्यामध्ये सेव्ह करून घेतो आणि ह्या हे जे डाउनलोड केलेले आहे तिन्ही फाईल ज्याच्यामध्ये कम कॉम्बिनेशन आहे तर ह्याला तुम्हाला नाव द्यायचं तर नाव द्या त्याने कसं नाव द्यायचं तर हे फर्स्ट इयरचं मी ऑलरेडी नाव देऊन ठेवलेलं आहे तुम तर तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये नाव कसं द्यायचं आधी ई टाकायचं बघा सेकंड इयरचं असेल तर सेकंड इयर टाका फर्स्ट इयरचा असेल तर फर्स्ट इयर टाका ई टाकायचं त्यानंतर त्यानंतर ह्याला रिनेम परत तुम्हाला करून टाकतो एफी टाकायचं एफीला अंडरस्कोर टाकायचं त्यानंतर तुमचा रोल नंबर टाकायचा किती रोल नंबर आहे समजा तुमचा अकराशे दोन रोल नंबर आहे बरोबर त्याला परत अंडरस्कोर करायचं आणि अंडरस्कोर करून तिथे तुमचं नाव टाकायचं काय नाव आहे तुम्ही समजा अनिल डिसले मी टाकतो अनिल डिसले तर फॉर्मॅट कसं असणार आहे ह्या फाईलचं तुमचं एफी एफी टाका ए सी असेल तर ए सी टाका टी ई असेल तर टी ई टाका अंडरस्कोअर करून तुमचा रोल नंबर टाका आणि रोल नंबर टाकून ह्या ठिकाणी तुमचं नाव टाका आणि ही जी फाईल आहे ही फाईल तुम्हाला कोणाला पाठवायची तुमच्या टीचर गार्डियनला ही फाईल तुमच्या टीचर गार्डियनला पाठवायची अगेन आय रिपीट फाईल पाठवण्याच्या आधी दोन वेळा तुमचे जे सब्जेक्ट आहे ते सब्जेक्ट व्यवस्थितच चेक करून घ्या कारण सब्जेक्टमध्ये जर गडबड झाली आणि टी जीकडनं पण चेक करायचं राहून गेलं तर परत तुम्हाला खूप प्रॉब्लेम होणार आहे त्यामुळं प्रिंट आऊट ह्याची काळा वाटल्यास किंवा सॉफ्ट कॉपीमध्ये पण महत्त्वाचं सगळ्यात आहे की था था हे सब्जेक्ट व्यवस्थित आहेत का नाहीत आणि तुमचं नाव व्यवस्थित आहे का नाही हे चेक करा कारण एकदा तुमचं नाव आणि हे सब्जेक्ट आले की परत तुम्हाला त्यामध्ये ॲटलीस्ट फर्स्ट इयरसाठी सेकंड इयरवाल्यांचे से हे फिक्स झालेले पण फर्स्ट इयर विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचं आहे की हे नाव तुमचं बरोबर आहे का बारावीच्या मार्कशीटप्रमाणे आणि हे सगळे जे सब्जेक्ट आहेत ते व्यवस्थित आहेत का केमिस्ट्रीच आहे का केमिस्ट्रीच्याऐवजी फिजिक्स झाला हे महत्त्वाचं आहे हे सगळं चेक करा आणि हे सगळं चेक झाल्यानंतर ही जी तुम्ही कंबाईन केलेली फाईल आहे तुमचं फर्स्ट इयर टाकले रोल नंबर टाकले आणि तुमचं नाव ही फाईल तुम्हाला कोणाला पाठवायची आहे व्हॉट्सअपवरती पाठवा नाही तर जीमेल जी वरती पाठवा कोणाला पाठवायचं गार्डनला पाठवायची टीचर्स काय मेंटर्सला तुमच्या मेंटर्सला पाठवायची मग त्या मेंटर्सला गेल्यानंतर ते मेंटर्स में परत ती फाईल ओपन करून पाहतील तुमचं नाव बारावीचे वा मार्कशिट प्रमाणे आहे का पाहतील तुमचे सब्जेक्ट सिलेक्शन वन टू थ्रीचे फिजिक्स टाकले का बघतील फोर फायव्ह सिक्स असेल तर केमिस्ट्री टाकले एक वस्तू ते पाहतील आणि तेनंतर ते ऑफिसला सबमिट करतील ऑफिसला सबमिट केल्यानंतर ऑफिसवाले ऑफिसच्या लॉगिनमधनं ते युनिव्हर्सिटीला सबमिट करतील आणि एकदा युनिव्हर्सिटीला तुमचा एक्झाम फॉर्म गेला की तुमची प्रोसेस कंप्लीट झाली तर लवकरात लवकर ही प्रोसेस करा पंधरा तारीख लास्ट आहे मे बी ते एक्सटेंड होऊ शकते पण नाहीच एक्सटेंड झाले तर तुम्ही उगतच लेट फीमध्ये जाताल त्यामुळे होता वेल तेवढी लवकरात लवकर ही प्रोसेस करा टीचर गार्डियनला तुमच्या मेंटरला ही फाईल पाठवून द्या याची कॉपी तुमच्या पण ईमेलला एक ठेवा रेफरन्ससाठी आणि टीचर गार्डियनला पाठवल्यानंतर त्यांना फोन करून किंवा व्हॉट्सअप करून सांगा की मी माझी एक्झाम फॉर्म त्याची रिसिप्ट आणि तुम्हाला मार्कशीट पाठवलेलं आहे पुढची प्रोसेस करा सो दिस इज ऑल अबाउट एक्झामिनेशन फॉर्म हाऊ टू मेक द पेमेंट अँड हाउ टू सबमिट द एक्झामिनेशन फॉर्म इन द कॉलेज Thank you.